आज आपण सेतू अभ्यासक्रम यामध्ये सहावी गणित यामध्ये दिवस सातवा इथे घटक आहे विभाज्य आणि विभाजकाने आणि उपघटक आहे विभाज्यतेच्या कसोट्या हे पाहणार आहोत या इथे प्रश्न आहे खाली दिलेल्या सारणीत भाजकाने निशेष भाग जात असेल तर राईट अशी खून करा व जात नसेल तर रॉंग अशी खून करा तर इथे भाजक आहे दोन पाच दहा आणि संख्या आहेत पंचवीस पन पन्नास अठरा आणि चाळीस तर आता दोनने पंचवीसला भाग जात नाही पन्नासला भाग जातो अठराला जातो आणि चाळीसला जातो तसंच पाचनं पंचवीस पन्नास आणि चाळीस यांना भाग जातो तर अठराला भाग जात नाही आणि दहाने पंचवीसला आणि अठराला जात नाही तर पन्नास आणि चाळीस या दोघांना दहाने निशेष भाग जातो एक सहा मीटर लांबीची एक दोरी आहे तिचे पन्नास सेमी लांबीचे तुकडे करता येतील का कारण लिह सहा मीटर म्हणजे सहाशे सेंटीमीटर आणि सहाशे ही संख्या पन्नासने विभाज्य आहे यामुळे सहा मीटर लांबीच्या दोरीचे पन्नास सेमी लांबीच्या दोरीमध्ये तुकडे करता येतील आठ मीटर लांबीची रिबीन आहे तिचे नव्वद सेमी लांबीचे अकरा तुकडे हवे आहेत तर त्यासाठी किती लांबीची रिबीन कमी पडेल नव्वद सेमी लांबीचे अकरा तुकडे करण्यासाठी रिबिनीची लांबी बरोबर वर। नव्वद गुणिले अकरा म्हणजे नऊशे नव्वद सेंटीमीटर आठ मीटर म्हणजे आठशे सेंटीमीटर तर नऊशे नव्वद वजा आठशे म्हणजे एकशे नव्वद सेंटीमीटर नव्वद सेंटीमीटर लांबीचे अकरा तुकडे करण्यासाठी एकशे नव्वद सेंटीमीटर रिबेन कमी पडेल